फडणवीसांसंदर्भातली बातमी, भाजप नेते अनंत हेगडेंनी धक्कादायक खुलासा केलेला आहे. फडणवीसांकडून केंद्राला 40,000 कोटी परत करण्यात आल्याचं ते म्हणत आहेत. पैसे परत देण्यासाठीच मुख्यमंत्रीपदाचा ड्रामा रचण्यात आला होता असंही ते म्हणत आहेत. आताची ही मोठी बातमी, भाजपचे नेते अनंत हेगडे यांनी हा धक्कादायक खुलासा केलेला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या सुमाराला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत त्यावेळेला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवार यांनी घेतली होती आणि हा ड्रामा कशासाठी रचण्यात आला होता याबाबत अनंत हेगडेंनी धक्कादायक खुलासा केला. अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल ही, 40,000 कोटींसंदर्भातली ही बातमी आहे. भाजप नेते अनंत हेगडेंनी हा खुलासा केल्याचं कथे, कितपत तथ्य आहे या सगळ्यामध्ये? निश्चित सुवर्णा, ही सगळ्यात धक्कादायक आणि खळबळजनक बातमी म्हणावी लागेल आणि भाजपचा एक केंद्रीय नेता हा दावा करतोय, त्यामुळे सध्या तरी या दाव्यात तथ्य असं म्हणावं लागेल. आणि भाजपच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे अनंत हेगडेंनी, त्यांचा दावा आहे की फडणवीस जे 80 तासासाठी मुख्यमंत्री झाले त्याच्याबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले होते, मात्र त्यांनी हे नाट्य काय असलं हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे कारण सांगताना अनंत हेगडे म्हणत आहेत की केंद्राकडनं महाराष्ट्राला 40,000 कोटी रुपये आले होते आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचं सरकार आलं असतं सत्तेवर, तर या 40,000 कोटींच्या निधीचा गैरवापर या सरकारने केला असता. दीपक, पण हा निधी कशा संदर्भातला होता त्या संदर्भात अनंत हेगडे काही म्हणालेत किंवा तुम्हाला काही माहिती मिळू शकली? सुवर्ण, हा निधी कशासाठी होता याचा उल्लेख अनंत हेगडेंनी केलेला नाहीये, मात्र केंद्राकडनं 40,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले होते आणि महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं असतं तर या 40,000 कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता आणि त्यामुळेच हे पैसे केंद्र सरकारला परत देण्यासाठी देवेंद्र फडणवीस 15 तासात त्यांनी सगळं नाट्य घडून आणलं आणि ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हे 40,000 कोटी रुपये केंद्र सरकारला परत केले असा सुद्धा दावा या अनंत हेगडे यांनी केलेला आहे. थोडक्यात या सगळ्यामध्ये केंद्रामधून सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी हालचाली घडल्या असणार असं आपण म्हणू शकतो. दीपक, या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. तर आत्ताची ही मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे मुख्यमंत्रीपदाचं नाट्य केलं होतं तो ड्रामा होता असं अनंत हेगडे म्हणत आहेत. भाजपचे केंद्रीय नेते आहेत आणि 40,000 कोटींचा निधी केंद्राला परत करायचा होता आणि म्हणून हे नाट्य रचण्यात आलं होतं असा आरोप केला आहे देवेंद्र फडणवीसांनी. तो निधी केंद्राला परत करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सुमारे 70 ते 80 तास ते मुख्यमंत्री होते आणि त्या दरम्यानच्या काळात केंद्राला हे पैसे परत देण्यासाठी म्हणूनच मुख्यमंत्रीपदाचा ड्रामा रचण्यात आला होता असं अनंत हेगडे यांनी म्हटलेलं आहे. भाजपचा केंद्रातला एक नेता अशा पद्धतीचा धक्कादायक खुलासा करतोय म्हटल्यावर ही एक मोठी बातमी म्हणावी लागेल. आणि जर हा निधी राज्यात राहिला असता तर महाविकास आघाडीच्या सरकारकडून या निधीचा गैरवापर केला गेला असता असं केंद्राला वाटत होतं आणि म्हणूनच कदाचित हा हे सगळं नाट्य रचलं गेलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हा सगळा निधी केंद्राला परत करण्यासाठी त्या संदर्भातल्या सगळ्या कागदपत्रांवर त्यांनी सह्या केल्या असण्याची शक्यता आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक, महाविकास आघाडी सरकारकडून या निधीचा गैरवापर केला गेला असता अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. खरं तर ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, पण हा निधी कशा संदर्भातला होता ही सुद्धा उत्सुकता आहेत. पण या सगळ्यामध्ये केंद्राकडून सुद्धा निश्चित हे ना हा सगळा ड्रामा करण्यामध्ये त्यांचाही हातभार लागला असणार आहे. निश्चित सुवर्णा, ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी 15 तासात हे सगळं नाट्य रचलं आणि अजित पवार यांच्याबरोबर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवारांना, ज्या अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप भाजपने केले होते त्या अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं, उपमुख्यमंत्रीपद त्यांना दिलं आणि त्याच्यानंतर आता टीका होऊ लागली होती खरं तर भाजपवर की सिंचन घोटाळ्यातील आरोप असलेल्या व्यक्तीबरोबर अशा पद्धतीने भाजपने हात मिळवून केली आणि भाजपने सगळ्याच मर्यादा ओलांडलेल्या आहेत सत्तेसाठी. आणि ही टीका होत असताना अनंत हेगडेंचं स्पष्टीकरण आलेलं आहे
ते स्पष्टीकरण तर त्यावेळूनही धक्कादायक आणि खळबळजनक आहे. कारण राज्याच्या विकासासाठी जे 40,000 कोटी रुपये आले होते, आता हे कुठल्या कामासाठी आले होते ही बात आपण नंतर त्या संदर्भात संशोधन करू. परंतु 40,000 कोटी रुपये ही कमी रक्कम नाही. एकीकडे केंद्र सरकारकडे राज्याने जो ओला दुष्काळ पडला होता त्याच्यासाठी 10,000 कोटी रुपयांची मदत मागितली होती, ते पैसे मिळाले नव्हते. मात्र राज्याकडे आलेले 40,000 कोटी रुपये जर अशा पद्धतीने परत केले असतील तर ही खरोखर धक्कादायक बाब आहे. आणि केंद्र अनेकदा माहिती आपल्याला मदतीसाठी राज्याला हात आकारता घेत असतं आणि आता तर केंद्रामध्ये वेगळं सरकार आहे आणि राज्यामध्ये वेगळं आहे, त्यामुळे केंद्राकडनं मदत मिळवताना राज्याला खूप नाकीनऊ येणार आहेत, खूप अडचणी येणार आहेत. राजकीय आत्मसा पोटून सुद्धा अनेकला ही मदत दिली जात नाही, आपण यापूर्वी सुद्धा अनेकदा आणि ही रक्कम राज्याकडे. दीपक, हा जो 40,000 कोटींचा निधी पुन्हा केंद्राकडे आता परत जाण्याची प्रक्रिया होतीये किंवा ती प्रक्रिया पूर्ण झाली असंही आपण म्हणू शकतो, हा निधी महाविकास आघाडीकडून सत्तेत असलेल्या आत्ताच्या सगळ्या या राजकारण्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा इतर कुठल्या कामांसाठी वापरात आणला जाऊ शकला असता अशी भीती होती केंद्राला? आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत दीपक भातुसेना, मात्र आत्ताची ही मोठी बातमी आहे, जो विकास कामांसाठीचा निधी होता 40,000 कोटींचा तो सत्ताधाऱ्यांकडून त्याचा गैरवापर केला गेला असता या भीतीपोटी तो निधी पुन्हा केंद्राकडे वळवण्यासाठी म्हणून, केंद्राला परत करण्यासाठी म्हणूनच CM पदाचा ड्रामा रचला गेला होता असं भाजपचे केंद्रीय नेते अनंत हेगडे यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसेनकडे. दीपक, भीती होती केंद्राला हा निधी महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरला गेला असता अशी? बहुधा आवाज पोहोचत नाही दीपक पर्यंत, आपण पुन्हा एकदा ही बातमी बघूयात. अनंत हेगडे यांनी असा धक्कादायक खुलासा केलाय की देवेंद्र फडणवीस यांनी जो 2 दिवसाच्या मुख्यमंत्रीपदाचा ड्रामा रचला होता त्यामागचं नेमकं कारण काय होतं तर ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. 40,000 कोटींचा जो निधी होता जो राज्याकडे आला होता तो केंद्राला परत करण्यासाठी म्हणून ते मुख्यमंत्री झाले होते असा धक्कादायक खुलासा हेगडेंनी केलाय. पुन्हा जाऊयात दीपककडे. दीपक, हा निधी सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरला गेला असता अशी भीती होती केंद्राला आणि म्हणून हे सगळं नाट्य रचलं गेलं? राज्यामध्ये आत्ताचं राजकारण यापूर्वी सुद्धा आपण झालेलं पाहिलेलं आहे आणि आता नवं सरकार आलं आणि त्याच्या हातामध्ये हे जर केंद्राचे 40,000 कोटी रुपये पडले असते तर निश्चितच त्याचा वापर जो आहे तो या महाराष्ट्र विकास आघाडीने जनकल्याणासाठी ज्या विविध योजना जाहीर केलेल्या आहेत, त्यांचा किमान समान कार्यक्रम आपण बघितला, त्याच्यात प्रायोरिटी प्राथमिकता आहे ती शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आहे. ओला दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे. कालच देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली होती की 25,000 कोटी रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, त्याच्यासाठी हा निधी वापरता आला असता. त्याचबरोबर कर्जमाफी सारखा गंभीर विषय आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या, त्यासाठी सुद्धा हा निधी जो आहे तो राज्याला फायदेशीर झाला असता, वापरता आला असता. मात्र जर हे नाट्य रचून देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी परत केला असेल, जसं आनंद हेगडे दावा करतात जे भाजपचे केंद्रातले ज्येष्ठ नेते आहेत आणि या नेत्याने असा दावा केलेला आहे, तो दावा जर खरा असेल तर महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवी बाब म्हणावी लागेल की 40,000 कोटी रुपयांसारखा निधी महाराष्ट्राच्या हातात असताना तो 15 तासाचं नाट्य करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि हा निधी केवळ परत करण्यासाठी ते मुख्यमंत्री झाले आणि राजकीय आकाशापोटी हे पाऊल भाजपने उचललं का किंवा देवेंद्र फडणवीस यांनी उचललं का, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मात्र महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं असं म्हणावं लागेल, कारण 40,000 कोटीसारखा एवढा मोठा निधी महाराष्ट्राच्या हातात असताना तो केंद्राला परत करणं आणि आता हा परत निधी महाराष्ट्र विकास आघाडीला आहे किंवा या नव्या सरकारला मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागणार आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आपण यापूर्वी देशाची जी परंपरा आहे अगदी आकाशाने राजकारण करण्याची सुद्धा परंपरा देशाची राहिलेली आहे. अशा दीपक, जर ही बातमी खरी असेल, जो धक्कादायक गौप्यस्फोट हेगडेंनी केलाय, जर ही बातमी खरी असेल तर निश्चित या सगळ्यामुळे पुढच्या काळात पुन्हा एकदा मोठं राजकारण राज्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.